28 धावा धावफलकावर। आता विचार केला तर आतापर्यंत 14 ची सरासरी पार पाडतात फलंदाज म्हणजे सूर्य फलंदाजी। तर येणारा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अलंकार भोईर ऑन द स्ट्राइक सुनील। हेलो गोलंदाज सज्ज राइट एम राउंड द विकेट दरम्यानचा हा चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू जे सांगतात एकही धाव आली नाही। धावफलक रोखून ठेवलाय गोलंदाज अलंकार भोईरेच्या माध्यमातून। दरम्यानचा हा चेंडू आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज चेंडू अलंकार दुसरा आउट झाला नाही दुसरा टीप बाद झाला तोच म्हणजे केवाने। नक्कीच धवलेपाडा संघाचा हा तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय भूषण। पुन्हा एकदा गोलंदाजी मारतोय गोलंदाज सज्ज अलंकार भोईर राईट एम राउंड द विकेट मारा करत असताना हा चेंडू आता मात्र अतिशय वेगवान चेंडू फेकला होता आणि मात्र इथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या फलंदाज हर्षद केवाने याच्या ज्याने 3 षटकारांची पारी केली होती चेंडू फेस केले होते तब्बल 8 आणि 21 धावांचे योगदान आपल्या संघासाठी सूर्य फलंदाजी तेवढी चांगली ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण आतापर्यंत विचार केला गोलंदाज अलंकार भोईर याचा तर तब्बल 3 चेंडू फेकले गेले अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि बॅक टू बॅक 2 विकेट ज्याच्या नावावर लागले हॅट्रिक साठी चान्स असणारे मित्र म्हणेन अलंकार भोईर याला। नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय रिजवान शाही नवीन फलंदाज गोलंदाज सज्ज राईट एम राउंड द विकेट दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता झाली 4 चेंडूचा खेळ संपलाय अजूनपर्यंत 2 चेंडू या षटकातील शिल्लक 4 चेंडू फेकले गेले अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही अलंकार भोईर या गोलंदाजाने। पुन्हा एकदा राईट एम राउंड द विकेट मारा करत असताना दरम्यानचा हा चेंडू आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि मात्र इथे क्षेत्ररक्षणने चुकी केली आणि या चुकीमुळे मिळतील तब्बल 4 धावा 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय धावफलकावर धावा लागले तब्बल 32 धावा 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड। तर उर्वरित 5 चेंडूचा खेळ संपलाय शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील कुठेतरी मेडन शतक पाहायला मिळालं असता परंतु क्षेत्ररक्षणने साथ दिली नाही थोडी चुकी केली धावा मिळाल्या तब्बल 4 दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला गेला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे पंचांचा इशारा येतोय इथे 3 शतक समाप्त झालंय 3 शतकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 32 धावा। जर विचार केला तर पहिल्या षटकाचा प्रवीण भोईर याने धावा खर्च केले होते तब्बल 14 धावा तसाच विचार केला जयेश भोईर याचा
ज्याने सुद्धा 14 धावा खर्च केले होता, परंतु तिसरा नंबरचा गोलंदाज अलंकार भोईर याने धावा फक्त केल्या तब्बल 4 खर्च। सुरे गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज अलंकार भोईर याच्या माध्यमातून। तर पहिल्या पूर्वार्धातील शेवटचं शतक मार्गस्थ जाऊया मैदानात पुन्हा एकदा। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संदेश भोईर राईट राऊंड द विकेट मारा करत असताना सज्ज। पहिला चेंडू आता मात्र इथे बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातात आणि इथून परतावं लागतंय फलंदाज भूषण याला। शून्य धावसंख्येवर बाद झाला फलंदाज भूषण। तर नक्कीच विचार केला तर आतापर्यंत एक चेंडूचा खेळ संपलाय, 5 चेंडूचा खेळ बाकी। तर 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा तरी जमावे लागतील, कारण आतापर्यंत विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर। दरम्यानचा हा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडू जे सांगता झाली। विचार केला संदेश भोईर याचा, तर पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद केला, दुसरा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। दरम्यानचा हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता, फलंदाजाचा चेंडू समजून आला नाही। पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू निर्धाव झालाय संपलाय। तर विचार केला गोलंदाज संदेश भोईर ज्याने दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जिंकलं होतं, तसंच आता सुद्धा चांगली कामगिरी करत असताना 3 चेंडू फेकले गेले, अजून एकही धाव खर्च केले नाही, 1 गडी बाद केला। पुन्हा एकदा सज्ज राईट राम। दरम्यानचा हा चेंडू क्षेत्ररक्षण हजर, थोडीशी खराब फेके झाली, तोपर्यंत धावा मिळतील तब्बल 2 धावा, जिथे 1 धाव होती थोडीशी खराब फेकीमुळे 1 धाव एक्स्ट्रा मिळाली आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 34 या धावसंख्येवर। 4 चेंडूचा खेळ संपलाय, पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ बाकी। गोलंदाज सज्ज राईट राऊंड द विकेट। दरम्यानचा हा चेंडू आता मात्र अतिशय खराब, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि इथून परतावं लागतंय फलंदाज महेश याला। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात। चेंडू पंचांकडे जाते, परंतु एक अवांतर
एक धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे आता मात्र काढला आहे आणि चेंडू आलाय व आणि या चार धाव्यांच्या मध्ये धावपळ्यात जाऊन पोहोचले तब्बल 39 या धावसंख्येवर. तर गरज 40 धाव्यांची 30 म्हणजे भारत संघाला धन्यवाद प्रज्योत. तर बघतोय बघायचं की 39 धावा धावपळ करती लागल्या जिंकण्यासाठी. अजूनही 24 चेंडून 40 धावांचं आव्हान आहे. काय दर्जेदार गोलंदाजी केली भारतीय संघानं मात्र अफलातून काम. जर विचार केला भोईरनं 14 धावांनंतर आणि संदेश भोईर काय दर्जेदार गोलंदाजी. अलंकारांनी वर 4 धावा आणि इथे मात्र संदेश भोईरनं मोजल्या 7 धावा. ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला फक्त 39 पर्यंत रोखणं हे गोलंदाजीचं कौतुक केलं जाईल. 40 धावांचं आव्हान आहे. आता मात्र प्रवीण भोईर भरतील का पुन्हा एकदा ताकदीचा खेळ केला. जयेश आणि सागर या सामन्याला कलाटणी देतील का की सचिन केवणे आणि ही मंडळी मात्र या धावा वाचवतील. कालचा सामन्याचा विचार केला तर याच मैदानावरती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 38 धावांचा पाठलाग झाला नव्हता. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवत या सामन्यामध्ये ताकद लागली धावांवर मात करत हा सामना सहज घालेल. 24 चेंडू यासाठी धावांचं आव्हान. आपण पूर्वार्धामध्ये प्रज्योत पाटल्याचा आवाज ऐकला. पालीगावचा हा नवा आवाज यानंतर मात्र घुमत राहील आपल्यामध्ये प्रगती करत. हाही खेळाडू दर्जेदार कामगिरी करेल. 24 चेंडू 40 धावांचं आव्हान एक दैदित्यमान. नक्कीच नक्कीच मी म्हटलं त्यासाठी सुधीर की जे गुणलेखक आहेत आमचे दर्जेदार कामगिरी सुधीर यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं होतं पूर्वार्धामध्ये फक्त पहिला चेंडू टाकून झाला होता तुषार मस्कर साहेब आणि त्यांनी सांगितलं की 40 धावा धावपळ करावं लागतील. कॉन्फिडन्स सतत भारत संघाच्या गोलंदाजीवर होता आणि 40 धावाच धावपळ करावं लागल्या किंबहुना एक धाव कमीही लागली. 39 धावा लागल्या 40 धावांचं आव्हान उभं झालंय. कंपल्सरी चेसिंग आहे. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रवीण भोईर आणि जयेश भोईर मात्र सज्ज असेल. सचिन केवणे गोलंदाजीच्या मार्कवर ज्याने आज दिवसभर कामगिरी केली परंतु आपला फॉर्म पडलाय तो प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक अगदी मोक्याच्या क्षणी कसा खेळ करतो. एका दुसरा मोठा फटका सामन्याला सहज कलाटणी देईल परंतु मोठी विकेट कन्वर्ट करेल या सामन्याला. खोलवर टाकला चेंडू अतिशय सुरेख चेंडू. सचिन केवणे याचा हा डावखरा गोलंदाज सचिन केवणे टाकलेला हा दर्जेदार चेंडू होता. अगदी खोलवर टाकला प्रवीण भोईरनं खेळून काढला. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू गेला आणि धाव आली मात्र 1. हा सामना कमी धावांचा आहे त्याच्यामुळे इथे ताकदीचा खेळ होईल. अतिशय सुरेख अप्रतिम स्पर्धा पाहतोय. अगदी 6 दिवसामध्ये उभं केलेलं हे साम्राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव या मैदानाला दिलंय असं वैभवाने सांगितलं. त्या पराक्रमानं पावन झालेल्या या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं तोच पराक्रम दाखवत मैदानासाठी मात्र या जे बापदेव पाली संघाच्या खेळाडूंनी चांगलं योगदान केलंय. क्या बात सुरेख फटका
दर्जेदार फटका जयेश भोई राज दिवसभर चांगली कामगिरी करतोय आणि इथे लॉंगॉनच्या मधून सरळ चेंडू फिरकावतोय चार धावांसाठी. मिडऑनला छत्रसिंग जरूर तैनात होता पण त्याला मात्र पाचवा त्या डोक्यावरून हा चेंडू फटकावला आणि आला हा चौकार. सुरेख फटकेबाजी या चार धावांनी पाच धावा धावांकडे लागत आहेत. गोलंदाज सचिन केनी सचिन केवणे लेफ्ट आर्म राउंड विकेट. चेंडू हवेत आहे अगदी कवरच्या डोक्यावरून पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण. या अशाच धावा जोडायच्या श्रीरथ भातान संघाला जर अंतिम फोर मध्ये प्रवेश नोंदवायचा असेल तर मात्र अशा प्रकारचा खेळ करावा लागेल श्रीरथ भातान संघाला. परंतु धवळेपाडा संघ मात्र आक्रमकतेचा लढा देतोय. पूर्वार्धामध्ये मी नक्की म्हणेन सुधीर की चाचपडली ताकदन फलंदाजीचा क्रम चाचपडला. 50 धावांचं आव्हान उभं राहिलं असं वाटलं होतं. ज्या दिवसभर कामगिरी केली ताकदीचा खेळ दाखवला धवळेपाडा संघानं तो संघ इथे मात्र थोडासा पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना चाचपडत खेळला आणि त्याच्यामुळे आव्हान थोडस आवाक्याच्या आत राहिलं. या एका धावेनं देश मात्र चांगली भरीव कामगिरी करतो आपल्या संघासाठी आणि एका धावेनं धापळकर धावा लागल्या त्या निव्वल आणि निव्वल आठ बिन बाद आठ अतिशय सुरेख अशी धावसंख्येला आकार देताना 10 सरासरी राखायची आहे. 10.00 आणि ताकदीचा खेळ करणारा हा श्रीरथ भातान संघ मात्र पुन्हा एकदा लढतोय. फुलटॉ चेंडू इथे दिशा दिली आहे वाईड डिश मिड विकेटच्या मधून चेंडू सरळ गेला भरधाव वेगानं चार धावांसाठी. आव्हान आहे फक्त 40 धावांचं आणि त्या 40 धावांचा पाठला करताना मात्र काय सुरेख स्टार्ट मिळतीये. दोन सलामीर मात्र शर्तीचे प्रयत्न करतायत. अकुटप्या चेंडू व्हेरिएशन दाखवलं होतं डायरेक्ट फेकी झाली होती जरूर परंतु हिट करू शकला नाही. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धापळकावर धावा लागल्या त्या तब्बल बिन बाद 13. 10 सरासरी राखायची आहे त्याच्यामध्ये 13 धावा जमवल्या आहेत म्हणजे 3 सरासरीने पुढे सरसावतोय हा संघ आणि येणारे चेंडू असतील आता मात्र 18 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 9 सरासरी उडेल. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी दोन सलामीराने केली. अगदी समजूतदारपणे क्रिकेट खेळलायत आणि दोघांनाही रिस्क न घेता चांगली फटकेबाजी. एका बाजूला प्रवीण भोईर ज्याने एक चौकार लगावलाय परंतु जयेश भोईर मात्र प्रभावित करतो दिवसभर ज्यांना आपल्या फलंदाजीने प्रभावित केलंय. चांगली फटकेबाजी केली नंतर सागर यानंतर येतो खेळायला. सागरनेही चांगली कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघाचा जुना जाणता खेळाडू आहे तोही चांगला खेळाडू महेश या संघामध्ये. त्याच्यामुळे ताकदीचा खेळ करणारा हा संघ आहे आणि सगळ्यात मोठी बाब लिजेंडरी खेळाडू चंद्रकांतजी भोईर या संघाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. गोलंदाज प्रथमेश केवणे सरळ फटका अगदी फ्लॅट फटका लगावला होता परंतु स्ट्रेट लॉंग ऑफला उभा होता क्षेत्ररक्षक सरळ हातामध्ये विसावला आणि पुन्हा सचिननं मात्र हा चांगला झेल टिपला आणि फलंदाज प्रवीण भोईरच्या खेळीचा अंत. अतिशय सुरेख चेंडू आणि चांगला झेल सचिन केवणेचा. परंतु आज दिवसभरामध्ये ज्या दोन खेळाडूंनी प्रभावित केलंय ते दोन खेळाडू जयेश आणि सागर भुईर मात्र क्रीजवर उभे आहेत. धापळकर धाव आहेत त्या 13. गोलंदाज प्रथमेश केवणे पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म मोडदी विकेट तर स्ट्राईकवर पहिल्यांदाच सागर भुईर. आल्या आल्या आपल्या बॅटचा तडाखा दाखवलाय. सुधीरच्या चेहऱ्यावर हसू आहे कारण दिवसभराची कामगिरी त्यालाही माहिती आहे आणि इथे मात्र छोट्या खणीचा हा खेळाडू ताकद नजाकत दाखवतोय आणि लगावतोय हा मात्र षटकार. शरीर एष्टीकडे जाऊ नका तुम्ही त्याच्या गुणवत्तेकडे जा कारण तुम्ही एखाद्या पैलवानाकडे जाऊ नका ते ताकद बघून त्याची चपलाई त्याचे धैर्य आणि त्याची चलाकीकडे जा. ती चलाकी सागर भोईरनं दाखवली आहे. इट्स अ वाईट बॉल इट्स अ वाईट बॉल कॉल आणि इथे मात्र वॉर्न केलं तर गोलंदाजालाही
धाफलकर धावा लागल्या, त्याचा बळवीस 16 चेंडू 20 धावा, सामना अगदी सहज संपेल की काय भातान संघाच्या बाजूनं की डवलेपाडा संघ लढेल. सुंदर आता माझा फिरकीचा ताल घेतला. या मैदानावर जर दिवसभर त्यांनी खेळलाय ना, स्लोवर गोलंदाजीने प्रभावित केल्यात, फक्त थोडासा फिरकीचा ताल या सामन्यावर. आमच्या गुणलेखकाचे चेतन भाईचे पैसे लागलेत, त्याच्यामुळे कोण जिंकणार कोण हरणार याही पेक्षा कोणाचे पैसे वाचणार हा मोठा प्रश्न आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, सुंदर झेल. महेश केवनेने मात्र शॉर्ट कव्हरला उत्तम झेल टिपला, कव्हरला उभा होता, कव्हर पॉइंटच्या दिशेने धावत आला आणि अतिशय सुरेख झेल मात्र टिपला आणि फलंदाज सक्षम फलंदाज सागर भोईला परतवला. सुरेख चेंडू आणि या सुरेख चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता तो सागर भोईरला, परंतु फटका फसला आणि काय सुंदर झेल टिपला महेश केवनेनं. धाबलकर धावा लागताय त्या निव्वळ निव्वळ. दुसरा फलंदाज बाद 20. आमच्या सांगडे गावचे अतिशय सुरेख क्रिकेटर स्वप्नील, क्या बात, हा स्वप्नील एक चांगली कामगिरी करताना गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. प्रथमेश खोलवर टाकला टप्पा, स्ट्रेट फटका लगावला आपल्या फॉलो थ्रू मध्ये, मात्र प्रथमेशने या चेंडूला रोखला आणि धाव काही येत नाहीये. गणित बदलतात, 13 चेंडू 20 धावा, या चेंडूवर धावा किती येतील. जयेश मोठा फटका लगावेल की एकेरी दुई भर देत सामना पुढे ढकलून नेईल. काय आव्हान राहील नंतरच्या 2 षटकांमध्ये हा चेंडू ठरवेल. प्रथमेश केवने, क्या बात, सुरेख ट्रॅप केलाय अक्षरशः, एकच सर्कल मध्यक्षेत्ररक्षक होता महेश केवने. आज चेंडू फक्त महेश केवनेकडे जात आहेत. काय सुरेख चेंडू आणि ताकदीचा खेळ करणाऱ्या या तिन्ही फलंदाजांना, प्रमुख तीन फलंदाजांना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आता गणित बॅलन्स आहे, पहिल्या 2 षटकांमध्ये 20 आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा उरल्या 20. गणित अजूनही बॅलन्स आहे, फरक फक्त एवढा आहे की प्रमुख तीन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला, ज्यानं आज दिवसभर पराक्रम गाजवलाय प्रवीण भोईर, जयेश भोईर आणि सागर भोईर, मात्र तंबूच्या आश्रयाला. गणेश जाधव हा छोटा खनिजा परंतु ताकदीचा गोलंदाज आहे, त्याचा स्पेस पाहिला आम्ही, टप्पा अचूक आहे, स्पेस चांगला आहे आणि तो पेस आणि टप्पा या सामन्यामध्ये संघाला वाचवेल का. 12 चेंडू 20 धावा 3 फलंदाज बाद झालेत. निलेश मध्ये ती चलाकी आहे, सामना संपवण्यासाठी निलेश ओळखला जातो, तो निलेश मात्र आपली पॅन प्रतिष्ठा 15 लावेल आणि सतीश सतीश टावरी नॉन स्ट्रायकरला उभा आहे, तो कोणत्या दृष्टिकोनातून सामन्याकडे पाहिल. 12 चेंडू 20 धावा, राईट आर्म राउंड द विकेट, गणेश जाधव. सुरेख लॉन्ग ऑनला चेंडू गेलाय, फक्त धाव मिळेल एक. एकेरी दिवस भर द्या सामन्यामध्ये कमबॅक करतो ढवळेपाडा हळूहळू. अकरा चेंडू 19 धावा, हा सामना अचानक टाइट बनायला लागलाय, हा सामना अचानक रंग भरायला लागलाय, या सामन्यामध्ये रोमांच निर्माण व्हायला लागलाय, हा सामना मात्र डोळ्यांचे पारणे फेडायला लागलाय. चेंडू उडवलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑनचा चतुर्षक धावत आलाय, दुसऱ्यांदा प्रयत्न नाकारलाय, नाकारलं पाहिलं आणि त्याच्यामुळे तिथे मात्र धाव आली निव्वळ एक आणि एका धावेनं धावफलकावर धावा लागल्या, त्या तब्बल 22. 10 चेंडू 18 धावा, काय सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. 10 चेंडू 18 धावा, निलेश भोईर ऑन स्ट्राईक, तर गणेश जाधव मात्र सुंदर गोलंदाजी करताना. मी तू तू जरूर झालं आणि इथे आणखीन एक उत्तम झेल टिपला सुनील केवनेनं आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद. असं अचानक काय घडलं की भातान संघ बॅकफुटला गेला.
या सामन्यामध्ये सहज विजय संपादन करेल या स्टेजवर उभा असलेला श्रीदत्त भातांसंघ मात्र अचानक हळूहळू का होईना बॅकफुट यायला लागला. एक मोठा फटका सामन्याला सरळ युटर्न देईल, परंतु तात्पडत खेळणं थोडस अंगलट आलं. नवीन फलंदाज मात्र क्रीजवर साहिल बोईल. क्या बात, क्या बात. लेग बायच्या रूपाने धावा आले, दोन शतरक्षकांना पाठलाग जरूर केला. आउटफील्ड स्लो होती, नशेबाची सात दोघांनाही लाभल्याचे म्हणता येईल. दोन धावा मिळाल्या भातान संघाला, दोन धावा वाचल्याही डबळे पाड्यात संघासाठी. या दोन धावेने धापडकर धावा लागल्या, त्या तब्बल 24 येणारे चेंडू 8-16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा, दोन चेंडू ठरवतील. क्या बात, महेश केवनेचा बॅकअप 100% चांगला होता, अन्यथा आता होत्याच नव्हतं झालं असत. सुंदर सुंदर 7 चेंडू 14 धावा, 7 चेंडू आणि 14 धावांचं गणित. सुंदर सुंदर शतरक्षण. सहा चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. अतिशय सुरेख स्पर्धा आणि या स्पर्धेमधला रोमांचकारी सामना. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. संघर्ष केलाय ढवळेपाडे संघानं, कारण ज्याप्रमाणे 40 धावा या मैदानावरती वाचवणं सोपं नाहीये, त्या वाचवण्याच्या दिशेनं मात्र चांगले प्रयत्न केले. परंतु 40 धावा अगदी खूप लवकर संपतील, सहज पाठलाग होईल असं वाटत होतं श्रीदत्त भातांसंघ. परंतु ऐन मोक्या क्षणाला मात्र पडलेला विकेट, दर्जेदार गोलंदाजी, काय आपलातून कामगिरी केली गणेश जाधवनं. निवड 8 धावा दिल्या आणि सामना रोखून धरलं. थोडीशी खराब क्षेत्रक्षण पाहिला स्वप्नील, त्याच्यामुळे या धावा 8 आल्या. आणि येणार भूषण बायकर संघाचा संघनायक. 6 चेंडू 12 धावा, एक मोठा फटक्याचा अंतर. क्या बात, क्या बात, इट्स अ टॅलेंटेड क्रिकेट. अरे असेल दानगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळतील 70 नजरे मध्ये नजर रोखून या आयुष्याला द्यावं उत्तर. काय पॅडल स्वीप लगावली आहे, ऑन नी झाला आणि ज्याप्रमाणे साहिल वोईरनं आपले नैया पार केले. जे धावांचं अंतर होतं, 6 धावांचं अंतर पहिल्या चेंडीवर कंप्लीट केलं. आता अंतर राहिलं 5 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या चेंडूवर अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर डोक्यावरून स्वीप लगावली षटकारासाठी. इथे फिरवला जाईल, अपेक्षा अशीच होती की हा चेंडू गिरकी घेणार जरूर, ती घेतली आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. भूषण तो काय सामना सोडणार नाहीये, चिवट खेळ करणारा भूषणला माहित आहे. पहिला चेंडू षटकार जरूर आलाय, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. अंतर आहे 4 चेंडू 6 धावा. मोठा फटका कार्पेटच्या आधारावरती की गोलंदाजी सक्षम. काय घडेल क्रिकेटमध्ये, नशिबाचा चौकार, नशिबाचा आला चौकार. आणि इथे मात्र
तळव्यांच्या दिशेनं सरळ चेंडू गेला हात लागून चौकारासाठी. चंद्रकांत भोईर मात्र नक्कीच खूप खुश आहेत, कारण ढवळेपाड्यात संघाला पराभूत करणं सोपं नाहीये आणि अगदी पराभूताच्या उंबरठ्यावर आणून ठेवलाय. नशिबाचा चौकार पहिला चेंडू आणला षटकार, आणि हा नशिबाचा चौकार मात्र वातान संघाला विजेतावर आरूढ करण्याचे सज्ज होतोय. स्वप्नील दिवसाची कमाई कदाचित करतोय. तीन चेंडू दोन धावा, अजूनही कोणी जिंकला नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे. हा चेंडू निदा पाला तर दोन चेंडू दोन धावा राहील. क्रिकेटमध्ये तुषारी, परंतु एकेरी दुहेरीवर जरा गणित येतात ना, त्यावेळी कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये विश्वास आहे फक्त षटकाराला. टेक्निकली क्रिकेट खेळली जात नाही, तिथे टेक्निकल क्रिकेट खेळली जाईल का. तीन चेंडू दोन धावांचा मात्र युद्ध. भूषण भूषण टू स्ट्राइक वर आहे साहिल. इट्स अ फिनिश, इट्स अ फिनिश. क्या बात, क्या बात. श्रीदत्तान संघ ताकतवान संघ ढवळेपाडा संघाला मात्र पराभूत करतोय आणि सरळ दाखल होतोय सुपर फोर मध्ये. मॅन ऑफ द मॅच साहिल भोईर. मॅन ऑफ द मॅच यायचं आपण साहिल भोईर लगेचच. वेल प्लेड. अफलातून कामगिरी. क्रिकेटमध्ये कोणाची मक्तेदारी नसते, क्रिकेटमध्ये कधीच काही नसतं. क्रिकेटमध्ये हा प्युअर फक्त खेळ असतो. नशिबाचा चौकार आला आणि सामन्याला सरळ कलाटी मिळाली. या साहिल भोईर